वेलकम बॅक टू लाईफ विथ अंतरा. आज आम्ही आलो आहोत अंतराच्या मावशीकडे. संध्याकाळची वेळ आहे आणि अंतराची मावशी आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. तर आता आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आणि बघूया की अंतराची मावशी काय बनवणार आहे ते. तर आता आपण आलो आहोत किचनमध्ये. ताई काय करते ताई? ओके, म्हणून एवढी सारी अंडी हे केली. सर्वजण आहेत ना, मध्ये एवढी अंडी लागणारच आहेत आपल्याला. बापरे, एवढी सारी अंडी घेतलेली आहे म्हणजे प्रत्येकाला एक एक अंडं खायला भेटणार काय? प्रत्येकाला एक एक. वा, आमची तर आज मजा आहे. मी तर दोन खाणार आहे. ओके, मग आता काय करणार काय तू? अंडी, अंड्याची पोळी वगैरे नाही ना करणार आहे? तुम्हाला लगेच म्हणजे भेटलं पाहिजे ना, तुम्ही लगेच जाल. मी आम्ही जातो जातो परत बोलाल घरी. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट कुकरला लावणार आहे अंडी. आता काही जण अशी म्हणजे टोपामध्ये शिजवतात अंडा फ्राय. अंडा बॉईल फ्राय काय ते? बॉईल अंडा फ्राय की अंडा बॉईल फ्राय ग? बॉईल अंडा फ्राय. ओके, बॉईल अंडा फ्राय करणार म्हणजे पहिले उकळून घेणार आणि नंतर मग अंडा फ्राय करणार. बरोबर, असंच काहीतरी करणार आहेस ना तू? म्हणजे खूप स्पेशल नाश्ता असणार आहे आमच्यासाठी. अंडी फुटू नयेत म्हणून ताईने याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. ताई आता 3 ते 4 शिट्ट्या घेऊन अंडी उकडणार आहे म्हणजे पटकन अंडी उकडतील. थोडंसं लॉकडाऊन कमी झालं आहे त्यामुळे आज आम्ही ताईकडे आलेलो आहे. ताई जरा सांग आम्हाला अजून काय काय तुला म्हणजे काय काय आगरी पद्धतीमध्ये बनवू शकतेस तू? मला काय पाहिजे असेल ते मी बनवू शकते. तुम्ही सांगा फक्त काय बनवायचं आहे ते तुम्हाला. ओके, आम्हाला बोंबील फ्राय आणि ना हे भाकरी खायचे, तांदळाची भाकरी. या कधी तरी संडेचा वेळ काढून आपण बनवू लागते. आता अंडी उकडून घेतलेली आहे आणि आता ताई प्रत्येक अंड्याचे 2 भाग करते. पहा, 1 डझन अंडी आहेत आणि आता इथे तवा पण ताईने गरम करत ठेवलेला आहे. इथे ताईने सर्व अंडी कट करून घेतलेली आहेत. तवा गरम झाला आहे की नाही मी चेक करू का? नाही, अजून झाला नाही आहे. ताईने आता ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. ताई तू तेल जास्त टाकणार आहे का गं? तेल चारी साईडने लावून घेतलेलं आहे तव्याला. आता ताईने तव्यामध्ये अंडी टाकलेली आहे. अंडी एका साईडने खूप छान फ्राय झालेली आहेत. आता ताई दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेते. अंडी व्यवस्थित हळूहळू परतायचेत कारण का ती आहेत ना खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. नंतर खूप मजा घेते. मावशीकडे आल्यानंतर ना तिला काही सुचत नाही. वरच्या साईडने मस्त छान तळलंय. आता दुसऱ्या साईडने पण छानपैकी तळून झाल्यानंतर परत आता बघू पुढे काय करते ताई. तर ताई याच्यावरती मीठ टाकते. मीठ व्यवस्थित पसरून टाकायचं आहे कारण का प्रत्येक अंड्याला लागलं पाहिजे. अंड्याला मीठ जास्त टाकायचं आहे कारण का थोडंसं खारट असेल तर अंडं खायला खूप छान लागतं. आता त्याच्यावरती हळद टाकते ताई. आता याच्यावरती ताई जिरा पावडर टाकते. आता धना पावडर पण टाकते. आता याच्यावरती लाल तिखट पण टाकते. तुम्ही मसालाही टाकू शकता किंवा मिरची पावडरही टाकू शकता. ताईने लाल तिखट टाकले. आता ताई सगळी अंडी एका साईडने पलटी मारून घेते म्हणजे जे मसाले टाकले ते व्यवस्थित थोडेसे शिजतील त्याच्यामध्ये आणि अंड्याला खूप छान लागतील. बरोबर ना ताई? इथे बॉईल अंडा फ्राय तयार आहे. खूप छान आहे. आता आम्ही थोड्या वेळाने सुरुवात करू. थोड्या वेळाने म्हणजे इथे अंतराने तर सुरुवात केलेलीच आहे. दीदी पण आहे बघा, दीदीला पण द्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा नवीन रेसिपीबरोबर ताईसोबत आपण भेटूच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या पुरती एवढंच. धन्यवाद.